अध्यात्म विज्ञान वेद पुराण शास्त्र संशोधन हे वेगळं वेगळं काही नाहीच आहे, पण माणसाला हे सगळं एकपणाने स्वीकारता येत नाही. त्यामुळे मी त्याला असं जसं वेदांचे आपण चार भाग केले तसं अध्यात्माचं विज्ञान वेगळं काढतो. तर विज्ञानातनं अजून काही प्रथा परंपरा संप्रदाय वेगळे वेगळे शाखा झाल्या, परंतु हे मुळामध्ये सगळं एकच आहे. कारण संशोधन आणि सगळ्या गोष्टीचं स्मरण हे आत्म्याजवळ आहे. त्यामुळे आत्मा हा अध्यात्म आणि विज्ञान या सगळ्यांमध्ये एकच आहे. सांगड अशी नाही आहे, ते एकच आहे. युवकांना अध्यात्म आवडत आहे, त्यांना हवं आहे, परंतु त्यांना यथोचित मार्गदर्शन देणारं कोणी नसल्यामुळे ते विज्ञानाच्या बाजूने जातात. पण कोणी तिथूनही चढलं, जसं ब्रह्मगिरी किंवा कुठलाही पर्वत घेतला तर तो कोणी कुठूनही चढला तरी पोचणार शिखरावरच आहे. त्यामुळे विज्ञान मार्गाने जरी आले किंवा एखाद्या नोकरी व्यवसाय मार्गाने जरी आले तरी अंतिम शोध हा अध्यात्माचा. अध्यात्म म्हणजे परमशांती आणि स्वतःचा शोध. आपण कोण आहोत, कुठून आलो, आपलं कारण काय येण्याचं, आपल्याला काय करायचं, मिळून 100 वर्षाचं एवढं आयुष्य आपल्याला कशाला मिळालं, या सगळ्याचा शोध ज्यामधून लागतो ती बात म्हणजे महाराजांचे जसे आदेश होतात तसे आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. वैयक्तिक आपण काहीच त्याच्यामध्ये बोललेलो नाही आहे. भारताचा काही खर्च वाचावा, भारतामध्येच हे सगळं तंत्रज्ञान विकसित व्हावं आणि ती गोष्ट आपल्याकडे आहे. म्हणजे ही जी सगळी मंडळी आहे तर यांच्याकडे हे तंत्रज्ञान यांना महाराजांनी शिकवलेले असते आणि ते भारतात आहे तर भारतातूनच आपण ते निर्माण करूया. बुलेट ट्रेनसारखा खर्च खूप मोठा आहे, भारताला न परवडण्यासारखा आहे. कारण भारतावर कर्ज म्हणजे तुमच्या आमच्यावरच कर्ज आहे. भारत म्हणजे आपणच आहोत ना, ते आपल्यावरच कर्ज आहे. त्यामुळे अशा संदर्भामध्ये आपण त्यांना भेटायला गेलो होतो आणि तो बराच मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्याविषयी बरीच चर्चाही आपण केली. स्वतः माननीय सुरेश प्रभूंनी वेळही दिला, त्यांची सगळी सहकारी मंडळीही आपल्याला भेटली आणि तेव्हा पार्थ जे बरोबर आहेत, कृष्णनी जे उत्तराधिकारी आहेत आणि सौमित्र जे मेकॅनिकल हेड आहे, सगळ्यांनी मिळून आम्ही चर्चा केली होती. आधी अहंकार रहित झालं पाहिजे. आत्ताचा जो ॲटिट्यूड पद्धत आहे त्याला योग नाही साध्य होणार. त्याला समर्पण लागतं, विनम्रता लागतो, वाचा कोमल लागतो, पायाशी बसण्याचं ज्ञान लागतं. पण कोणाच्या डोक्यावर बसून आपण नाही. आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो ना, आपल्याला एक खुर्ची जर बसायला नाही मिळाली तर जे उसळतं त्याला योग नाही शिकता. तो तरुण असं नाही तर वृद्ध. योग म्हणजे स्वतःला विसरणे आहे. विसरणारलं पाहिजे पद्धत आहे अर्थात त्याला. सद्गुरूंकडूनच आपल्याला मार्गदर्शक पद्धतीने झालं. भाऊजे एकत्र आले आणि खूप मोठं कार्य त्यांनी सांगितलं आपल्याला. निर्धार योग ते करता आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कार्य हा योग त्यांना करायला करावंसं वाटणं ही सुद्धा एक प्रेरणा आहे. आणि ती प्रेरणा हे आत्म्याशी त्यांचा कुठेतरी काहीतरी ताण जुळली आहे त्याच्याशिवाय होत नाही. वैश्विक कार्य करायची इच्छा आत्म्याच्या प्रेरणेशिवाय होत आणि तसा हा निर्धार योगाला कुठेतरी त्या आत्म्याचं तार जुळली आहे. त्यामुळे हे सगळं छान घडतं आहे जळगावमध्ये. पण त्यांनी खूप कार्य केलं आहे, मोठं ऐकलं त्यांच्याकडून की त्यांनी खूप लोकांना जे रेल्वेवरती असेच येतात सोडून दिलेले असतात, ज्यांना घर सापडत नाही, ज्यांना स्मरणशक्ती नसते त्यांची, अशा खूप मुलांना त्यांनी एकत्र आणून त्यांच्या कुटुंबात परत मिसळवलं आहे. त्यांचं पुन्हा पुन्हा व्यवस्थापन केलेलं आहे. ही कार्य जगात सगळीकडे पुढे आलं पाहिजे अशा प्रेरणा तरुणांनी घेतल्या पाहिजे. त्याचा आनंद सद्गुरु गजानन महाराजांना या करता आहे की ते तरुण असून एवढं कार्य करतात. आनंद आहे. आत्ता आपण असं म्हणूया, आता आपल्या लगेच त्याचं उत्तर द्यायचं म्हणून नाही, त्या सविस्तरही उत्तर आपण याचं देऊ शकतो. परंतु तरुणांनी तूर्त तरी एखादा छानसा ग्रंथ घ्यावा आणि त्या ग्रंथाच्या माध्यमामधून साधनेला राहावा. कारण खूप दिशाभूल करणारे पण आहे, विषय पण वेगळे वेगळे जातात आणि मग तरुण संभ्रमित होतात. त्यामुळे त्यांनी कुठलाही एक छान असा ग्रंथ जो त्यांच्या
कुळामध्ये परंपरेने आलेला असेल, मानत असतील, वाचत असतील, त्या ग्रंथामधनं जावं आणि मग आपोआप त्यांना त्या ग्रंथांमधून दिशा उघडत जाते आणि जास्तीत जास्त त्यांनी स्वचिंतनामध्ये आणि नामस्मरणामध्ये राहावं. सांगून या सुधारणा नाही होणार. त्यांना मोबाईलमधनं काढायचं तर तेवढीच प्रभावी दुसरी कुठली तरी वस्तू त्यांना द्यावी लागेल, नाहीतर मग ते त्रासदायक. लहान मुलाच्या हातून मोबाईल काढला तरी त्याला त्रास होतो. आपल्या आश्रमामध्ये जरूर या एकदा सगळेजण, की जिथे आपण विज्ञान आणि अध्यात्म ह्या सगळ्यांची एकत्र छान सांगड घातली आहे, खूप मंडळी तेही बघायला येतात. भारतातलं तंत्रज्ञान भारतात कसं राहील याकरता एके सद्गुरु गजानन महाराज, कारण सद्गुरु गजानन महाराज हे आधुनिक जगाचे संत आहे. त्यामुळे पडलेली जी गॅप आहे, पडली झालेली जी दरी आहे, ती मिटवणं हे सद्गुरु गजानन महाराजांना शक्य आहे आणि ते त्यांनी केलेलं आहे. जरूर आपण सगळं